राष्ट्रवादीचा भावी अध्यक्ष कोण होईल, कसं पाहता या सगळ्या समीकरणाकडे? नाही काय आहे, हा विषय थोडासा मोठा आहे. पवार साहेबांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की इतर कोणी अध्यक्ष करावा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यावरती आम्ही बाहेरच्या लोकांनी, आता आम्ही भाजपामध्ये आहोत त्याच्यामुळं आम्ही काय बोलणं उचित होणार नाही. तुम्ही पण काही दिवसापूर्वी आम्ही होतो. आम्हाला पण निश्चितपणे वाटतं की पवारसाहेबांची रिटायरमेंट इतक्या लवकर व्हावी असं आमचं मत नाही. आणखी काही दिवससुद्धा त्यांनी काम केलं तरी काय हरकत नाही. खासदार संजय राऊत म्हणाले की अजितदादांचा एक गट आहे जो भाजपात जाण्यासाठी उत्सुक आहे आणि 14 तारखेनंतर हे सगळं जो समीकरण आहे तो तयार होणार आहे. तर संजय राऊत साहेब फार मोठे नेते आहेत, त्यांच्यावरती मी काय बोलू? अहो अजून कुठंच कशातच काय नाही, काही संबंध नाही. आणि गट वगैरे असं राष्ट्रवादीत मला वाटत नाही. पवारसाहेब आणि अजितदादा हे वाटायला वेगवेगळे वाटतील परंतु ते वेगळे नाहीत असं माझं मत आहे.